लोकनाट्य तमाशा मंडल सजी जाकर गाता शेगी थी सजी जाकर गाता शेगी थी मेल मान साजी करा भाभी थी भाभी थी सवा मना चाटोर भुट्टा चाला माया जल भरू Hey, hold on.
भूमि शांत तुम्हारा पंढरपुर दोस्त और रसिक राधो शांत ने ऐका आज का तमाशा या अपना समोर होता है। तमाशाचा बोर्ड तमाशाचा नाव म्हणजे महाराष्ट्र मध्ये गाजलेले नथुभाऊ सोनवणे भोकरकर ही कंपनी 50 वर्षापासून चालू आहे। बघा रसिक राधो इथे भी आम्ही आलो तो मागे आणि आज पण प्रसंग आला। शेठजीचं म्हणणं की तुम्ही आता भक्त पुंडलिकाची कथा लावा, त्यांच्या आग्रहाप्रमाणे भक्त पुंडलिकाची कथा आम्ही सादर केली होतो। याला मात्र गोड करा आणि शांतते ऐका, कारण हा कलियुग आहे। कलियुगामध्ये धर्म बुडाला। तुम्हाला पाहून ते 53 तमाशाला झाले हे एकच गाणं म्हणता, दुसरे निघाव तुम्हाला काही दुसरे येत नाही तेच गाणं येत मला। कवीचा बोल आहे तो कसा, कवीचं गाणं आहे कवी करते ते करून गेले ते मात्र कोणाकडे होत नाही। आता होत नाही ते बोलून गेले। काय बोलून गेले? 97 98 99 100 जय जयकार। 100 मध्ये जे जे कार म्हटलं आहे या वर्षी काय होत आणि काय चाललं आहे? आता पाऊस पडत आहे, काय नुकसान झालं आपल्या भागामध्ये,
विचार करायची गोष्ट आहे, गोष्ट आहे। म्हणून कलियुग काय म्हणतो, काय म्हणतो? अरे कलियुग म्हणजे धर्मबुडा, कोणी माने ना कोणाला, कोणी माने ना कोणाला, आता कोणी माने आता भक्त मुनिजीची कथा आता लक्ष देऊन ऐका ऐका। अरे भाग्यवती, अरे अरे पंत, चल 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 भाग बोला। अरे आपला मुलगा पुंडलिक हा किती वेळ आहे तो पुंडली? हो झोपलेला आहे अजून। झोपलाय? हो त्याला उठून दे, उठव त्याला, काय भिक्षेला जा म्हणा, आणि त्याला शिकू। हो काय शिकवाय त्याला? पंत पंत कसा म्हणता तुम्ही, कोणती आई आहे की मुलीला मुलाला ती शिकवणार नाही? म्हणून नेहमीप्रमाणे मी त्याला सांगत राहते, बाळ झोपेतून लवकर उठावं, स्नान करावं, तुळशीला पाणी घालावं, हरिपाठ वाचावी, असं मी त्याला सांगत राहते, ऐकत नाही तो। नास्तिक मनाचा आहे हरामखोर, आपण काही सांगतो तो ऐकत नाही, नास्तिक मताचा आहे। भजन कीर्तन याचा कंटाळा करतो, आपण म्हणतो देव आहे जगामध्ये, देव आहे आणि तो म्हणतो जगामध्ये देव नाही, देवाच्या पताने असं तो म्हणतो, काय करावं। लाडका मुलगा आहे, एकूण एक मुलगा लाडका, 7-9 लाडका मुलगा, तो काही करतो तर आपण पटवून घेऊ। पांडुरंगाचे भजन म्हणू देत नाही ना, हो देवाचे नाव घेऊ देत नाही, तो म्हणतो देव नाही जगामध्ये, देव कुठे, देव कुठे? पर बघ, तो गेला गावात, भिक्षेला गेलाय, तो झोपला आहे, तोपर्यंत तर त्याला झोपू दे। आता एक मनाची करमणूक कर, म्हणजे आपण देवाचे भजन म्हणायचं, भजन बोल। त्याच्या समक्ष देवाचं भजन म्हटल्यानंतर चिडतो तो, हो तो झोपलेला आहे, तोपर्यंत देवाचं भजन आपण म्हणायला पाहिजे ना। देवाकडे एक भजन बोल, विठ्ठल तू आला मला भेटणार,
वाजतो तो तरी सुद्धा तुमची बडबड चालूच राहते बाबा. बंद कर भजन, बंद कर कुंडली करा वाटत. काय बेटा बाबा रागवतो तू? तुला राग येतो, आम्ही देवाचे नाव घेतो. रागू नये तर काय? बरोबर आहे, असं वाटलं कुंडली झोपला आहे. आपण दोन शब्द मी कितीदा जातवलं की या जगात देव नाही, देव नाही, देव नाही, तरी सुद्धा तुमची बडबड 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 चालूच राहते का? बरे बाबा रागू नको बा, अरे देवाचं नाव लई गोड आहे म्हणून तुम्ही घेता. अरे या जगात जर देव आहे ना तुमचा, मग या तुमच्या देवाने उच नीच भेदभाव गरीब श्रीमंत का निर्माण केला आणि काय दिलंय मला? वयाच्या 8 वर्षापासून या पंढरपूर गावामध्ये मी दारोदार गल्लो गल्लीने भीक मागतोय, काय दिलंय तुमच्या देवाने मला? तुझंही म्हणणं बरोबर आहे बेटा, आमच्या देवाने तुला काही दिलं नाही बेटा, खरोखर आहे. जा भिक्षेला जा, आम्ही आजपासून काही गाणं म्हणणार नाही, भजन आम्ही भजन म्हटल्यानंतर चिडतो तू. बघ जातेवंत भिक्षू ब्राह्मण आहोत आपण, ही झोळे घे आणि भिक्षाला जा बघू. भजन म्हणणार भिक्षा मागून येतो मी, जातो बेटा. पंत 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 काय म्हणता तुम्ही? बाकीचं काही सांगू नको त्याला? त्याला काही सांगू नको. इनामदाराने आपली इस्टेट बळकून घेतली असं त्याला माहिती सांगू नको. हा त्याचा जवान बेज आहे, तिथं जाऊन भांडण करणार, झगडा करणार. जा जा कुठल्याही तुम्ही नाही का कानात बोललात माझ्या आईच्या? काय बोललात आपण? कुठं बोललो? मग बोललात तुम्ही कि सगळ्या गावात भीक मागायची, मात्र एका घरी जाऊ नको. काय जाऊ नको मी त्या घरी? बेटा एका घरी जाऊ नको, आम्ही चुकलो तर बेटा. अरे तो म्हणजे काय, कोण आहे तो आपला दुश्मन? सांगू नका म्हणते. एका घरी का जाऊ नको? ज्या घरामध्ये लोक खराब अन्न खातात तिथे जाऊ नको बेटा. मांसाहारी हो त्या ठिकाणी मी जाऊ नको? नको. मग बाबा ज्या घरामध्ये गलिच्छ लोक राहतात हो त्या घर मालकाचं नाव तर असेल ना? काटला भेटलास रे तू? हो आई. बाबा तुम्हाला सांगावं लागणार आहे त्याचं नाव? आम्ही नाही सांगत नाही. तुम्हाला सांगावं लागणार आहे? सांगत आम्ही. मला तुमच्या कुंडली काची शपथ आहे. कुंडली काची शपथ दिली वेळा, आता सांगितल्या शिवाय गती लागणार नाही. कुंडली काची शपथ बेटा, तो कोण आहे आपल्या जगामध्ये दुश्मन कोण आहे? आपण पूर्ववत भिकारी नाही. आपण भिकारी नाही बेटा. आपल्याला भिकारी कोणी केलं बाबा? मग अरे आपण श्रीमंत होतो, जमीनदार होतो, इस्टेटदार होतो. भिक्षा मागायची पाळी, भिक्षा मागायची पाळी कोणी आणली बेटा? आपल्या गावातील या पंढरपुरातून विठ्ठलपंत इनामदार. इनामदार माझे भोळे भाबळे आई बाप त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन आमची इस्टेट बळकवणारा विषारी नाग आताच्या आता तुझ्या रंगमहालात येऊन तुझं शेर कमळ नाही कापलं तर नाव कुंडलीच सांगणार. चुकलं माझं. अरे मी असं म्हणते एकी घरी आपण भिक्षा नाही मागितली, काय बिघडणार आहे? आपल्याला पुष्कळ घर मागायला. जातो मी. जा बेटा जातो. आई बाबा 7-9 साचा मी एकुलता एक मुलगा तुमचा, मला तुम्ही चिडवण्याचा प्रयत्न करता काय हो? नाही रे बेटा. मग ज्या ज्या वेळेला मी चिडतो त्या त्या वेळेला तुम्ही जास्तच देवाचा गोंगाट करता. मी या वाड्याच्या बाहेर गेलो का मग दोघ तुम्ही बोंबला, कितीही बोंबला, चाललो मी, जात आहे. किती चिडतो तो, देवाचा किती राग आहे त्याला? या मुलाला बघा, तो कंटाळाच करतो, देवाचं नाव बी काढू देत नाही. ज्या मुलाचे आई वडील भाविक असता मुलालाही तेच वळण लागतं. हा नाहीच म्हणतो भजन म्हणायला ऐकायला, काय करावं या मुलाला? गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, 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 मोहन मुरली माला.
का मी कोण? या पंढरपूर शहरात राहणारा मला संभ्या म्हणतात. इनामदाराच्या वाड्यातून मी नोकरी करतो. या नीच हरामखोराने आम्ही लहान असताना आमच्या वडिलांचा खून केला, आम्हाला उचलून आणलं, लहानचं मोठं केलं. पण असं वाटतं एक ना एक दिवस आई बापाचा खुनाचा मोबदला याच्याकडनं घ्यावा. पण आज याचे गुलाम होऊन आम्ही याच्याकडे आहे. माझ्याकडे कामगिरी गावात जायचं आणि इनामदाराविषयीच कोण काय बोलतंय, कोण निंदा कुचिष्ठा करतायत हे ऐकून इनामदाराला माहिती द्यायची. त्याच नियमाने आज गावात फिरता फिरता या ब्रह्मपुरीत आलो. इथं थांबलो असताना विठ्ठल पंत, त्यांची पत्नी भाग्यवती व त्यांचा मुलगा पुंडलिक यांचा संवाद चालला होता. ते मी ऐकलं. पुंडलिकाला राग आला आणि म्हणाला की सर्व स्टेट बळकून घेणारा तो इनामदार जातो आणि त्याचं शिर कमळ कापून झोळीत आणतो. हो, हा पुंडलिक इनामदाराच्या वाड्यात जात नाही, त्याआधी मी जातो आणि जाऊन त्यांना कळवतोय की पुंडलिक तुमच्या वाड्यात येतोय का, की मला गावातून लोक चमच्या म्हणतात. चला जातो जातो. ऐका बाई, मी कोण? सखू. लहान असताना या इनामदाराने माझ्या आईवडिलांचं खून केलं. लहानपणापासून याने दरबारात आणलं. मी याच्याकडे नोकरीला आहे, जाते आणि कामाला लागत असत. राम राम मंडळी. अरे राम राम तर करा, मी एवढा दुवाड आहे का? राम 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 राम. माझं नाव सख्या. आता ही आकाशवाणी जळगाव केंद्रावर जी बडबड करून गेली, हिचं नाव सखू आणि माझं नाव सख्या. लहानपणापासून मी इनामदाराच्या वाड्यावर नोकरी करतो, फक्त सखूसाठीच. सखू फार देखणी आहे आणि ती लहानपणापासून मला आवडते. तेव्हा माझा पक्का एकच विचार की सखू संगतीने लग्न करावं आणि आनंदाने संसार करावं. पण ही सखू माझं अजिबात ऐकायला तयार नाही. मग आज इनामदार वाड्यात नाही, सखू एकटी झाडझूड करत आहे, तेव्हा जातो आणि हिची थोडी मश्करी करतो. अगं सखू, दिसत नाही का? काय ग, नेहमी माझ्यावरती चिडते, मला मारहाण करते. अगं मी लहानपणापासून तुझ्यावरती प्रेम करतो आणि तुम्हाला झिटकारून दूर फेकते. हा चल तिकडं. हे सखू, सखू अगं जरा प्रेमाने बोल ना दोन शब्द. नाही. हा नाही. अगं असं काय करते? अगं बोल ग, बोल ग. नखरा मनामध्ये झुळ ग आणि तुला बघून जीव माझा जळ. असं तुझ्या ज्वानीचा लागलाय चढ, आता कर मोकळ. तुझ्या ज्वानीचा लागलाय चढ, आता कर मोकळ. तुझ्या ज्वानीचा लागलाय चढ, आता कर मोकळ. तुला बघून जीव माझा.
मालक, आम्ही साफसफाई करत होतो. नाही, मला दुसरंच काय ऐकायला आलं. अहो दुसरं काहीच नाही, साफसफाई करत होतो. खरं बोलतोस की नाही हरामखोर? माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही सकूला विचारा, साफसफाई करतो. काय ग सको, बोला काय चालू होत इथं. हा सग्याला मला काय म्हणतो, माझी बायको म्हणे. हरामखोर, असं बोलतो काय तिला? नाही हो मालक, आता तुम्ही विचारता जे तर मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो. काय? मी लहानपणापासून या सकूवरती प्रेम करतो. हिच्याशी लग्न करायचं, पण ही नेहमी मला नाही म्हणते, झिटकारून फेकते, तुम्हाला भीते आणि म्हणून ती मला नाही म्हणते. तेव्हा हिच्याशी लग्न करायचं. म्हणजे तुम्हाला दोघांना लग्न करायचं? होईल तुमचं लग्न? अरे वा, होईल. हो पण कधी? लग्न होईल पण केव्हा होईल? केव्हा? ज्या टाइमाला या पंढरपूर मध्ये राहणारा तो विठ्ठल पंत, त्यांचा मुलगा पुंडलिक, त्या पुंडलिकाची पत्नी नामे जखाई या इनामदाराच्या वाड्यात येणार, इनामदार संगतीने प्रेम करणार, तेव्हा तुमचं दोघांचं लग्न होणार. ऐकलं का सबू? काय रे सख्या? मालक काय म्हणाले? काय म्हणाले? तुमचं लग्न होईल पण कधी होईल? कधी होईल? ज्या टाइमाला पुंडलिकाची पत्नी जखाई या इनामदाराच्या वाड्यात येईल, इनामदाराशी प्रेम करेल, तेव्हा तुमचं लग्न होईल. आता जखाई यांच्या वाड्यात येत नाही, यांचा प्रेम होत नाही, आणि आपण करंटे कुवारे मेल्याशिवाय राहत. हरामखोर, मारू नका. असं अशुभ बोलतो काय? अशुभ नाही, निघून गेला. कामाला लागा. हो, गेट आउट. चल कामाला लागा. गेले हरामखोर. या पंढरपूर मध्ये राहणारा मी इनामदार, सगळं गाव माझ्या ताब्यात आहे. मी काढतो तोच कायदा, मी करणार तीच पूर्व दिशा. माझ्याकडे चार नोकर आहेत. आता ही जोडी गेली सख्या आणि सकू. तिसरा नंबर म्हणजे संभ्या. संभ्या म्हणजे माझं शायरी खातं. गावात कोण माझ्याबद्दल बरं वाईट बोलतं याची खडान खडा माहिती देणारा माझा नोकर संभ्या. आणि चार नंबरची नोकर आणि नाव तिचं शबनम. मी शबनमला कामगिरी सांगितले की किती पैसा गेला, किती धन गेलं त्याची पर्वा नाही, पण पुंडलिकाची पत्नी नामे जकाई इनामदाराच्या वाड्यात आली पाहिजे, इनामदाराचा आणि तिचा प्रेम झाला पाहिजे. पण आजपर्यंत शबनमने माझी कामगिरी पूर्ण केलेली नाही, तर आज तिला बोलवतो आणि माझ्या कामगिरीबद्दल विचारतो. शबनम. ओ नमस्कार मालक. काय नमस्कार करते? काय झालं? इकडनं आला का नमस्कार, तिकडनं आली का नमस्कार? ओ कुठं चुकलं माझं? मालकाच्या कामाकडे लक्ष नाही का? मी काय सांगितलेलं आहे तुला? हो आली आठवण. तुम्ही मला सांगितलं होतं की जखाई आपल्या वाड्यात यायला पाहिजे, आणि ते काम तर माझ्याने झालं नाही. हो काय म्हणाले? हो रागू नका हो मालक, चुकलं माझं. पण आता तुम्ही फक्त मला 3 दिवसाची मुदत द्या. 3 दिवसात जखाई तुमच्या वाड्यात आणून नाही दाखवली तर नावाची शबनम नाही.